राजकारणाच्या माध्यमातून लोकशाही जिवंत ठेवली जाते. सरकारच्या कोणत्याही भूमिकेतून काही चुकीचं होत असेल तर विरोधकांनी त्यावरती टीका करून ती चूक दाखवली पाहिजे. त्यातून वैयक्तिक हेवेदावे होत असतात, वैचारिक वाद होत असतात. मात्र हेच हेवेदावे वैचारिक वाद जर हातात बंदूक घेण्यापर्यंत जात असतील तर कदाचित हे लोकशाहीला घातकच म्हणावे लागतील. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आत्मसंरक्षणासाठी असलेल्या आपल्या बंदुकीतून त्यांच्याशी वाद असणाऱ्या महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला आणि त्यात ते असं म्हणतात की मला आत्मसंरक्षणासाठी गोळीबार करावा लागला. माझ्या मुलाला तिथे धक्काबुक्की होत होती. जर आपल्या मुलापर्यंत ही गोष्ट जात असेल तर मला बंदूक काढणं भाग होतं. जर आमदाराला आत्मसंरक्षणासाठी बंदूक काढून फायरिंग करावी लागत असेल तर मग या राज्यातला, या देशातला सामान्य माणूस सुरक्षित आहे का, याचं सुद्धा उत्तर शोधणं महत्वाचं आहे. नमस्कार, मी नेहा आणि तुम्ही पाहता इन्फोवारी. खरं तर मुळात हा वाद कुठल्याही जमिनीचा नव्हता किंवा कोणताही वैयक्तिक रागाचा नव्हता. याचं खरं कारण आहे श्रीकांत शिंदे यांचा लोकसभा मतदारसंघ. गेल्या अनेक महिन्यांपासून याबद्दल वादविवाद सुरू होते. ते श्रीकांत शिंदे यांना यावेळेस कल्याणमधून लोकसभेचे तिकीट न देता ही जागा भारतीय जनता पक्षाला सोडण्यात यावी यावरून नेहमी घमासान होत आलंय. ज्यावेळेस शिवसेनेसोबत भाजप होते त्यावेळेस सुद्धा हा वाद उफाळून आला होता. मग या वादात नेते सोडून सामान्य कार्यकर्त्यांना भडकवलं जात होतं. तेव्हापासूनच या लहान लहान कार्यकर्त्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असत. व्हॉट्सअपच्या ग्रुपमधून छोटे मोठे वाद होत असत आणि त्या वादांचे रूपांतर थेट भांडणामध्ये होत होते असे यापूर्वी देखील दिसलं आहे. पण हेच प्रतिवाद, छोटी मोठी भांडणं याचे रूपांतर पार बंदूक काढण्यापर्यंत जाऊन एखाद्या माणसाला 5 गोळ्या घालण्यापर्यंत जेव्हा जातं तेव्हा साहजिकच महाराष्ट्राच्या गृह विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. ज्यांनी गोळ्या घातल्या त्यांनी थेट उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र खासदार यांच्यावर आरोप केले. ज्यांना गोळ्या लागल्या ते दोघेही उपमुख्यमंत्र्यांचे व मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव यांच्या अगदी जवळचे कार्यकर्ते. म्हणून कदाचित या प्रकरणाची चर्चा सगळीकडेच सुरू आहे. उच्च दर्जाच्या अधिकाऱ्यांना जरी चौकशीचे आदेश दिलेले असले तरी देखील अशा एका आमदाराने चक्क पोलीस स्टेशनच्या आवारात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोर बंदूक बाहेर काढून समोरच्या व्यक्तीवर सरळ गोळ्या झाडणं कितपत योग्य आहे. तर झालं असं की द्वारली गावात 50 गुंठ्यांची जागा होती जाधव कुटुंबियांची आणि ती 10 वर्षांपूर्वीच भारतीय जनता पक्षाचे आमदार गणपत गायकवाड यांनी विकत घेतली होती. मात्र जागा विकत घेतल्यानंतर त्या ठिकाणी वादग्रस्त जमीन म्हणून वाद सुरू झाले. ज्यांची जमीन आहे त्यांना आतापर्यंत 3 वेळा पैसे देऊन सुद्धा ते ती जमीन नावावर करण्यासाठी तयार नव्हते. मात्र या वादात जास्त हस्तक्षेप न करता आमदार गणपत गायकवाड यांनी संवैधानिक बाजू आपल्याकडे राखत थेट कोर्टातच तक्रार नेली. कोर्टाच्या आदेशानुसार ती जमीन आमदार गणपत गायकवाड यांना देण्यात यावी असा निकाल दिला गेला. मात्र हा वाद फक्त कोर्टातच नव्हता. खासदार श्रीकांत शिंदे यांना नेहमी विरोध करणारे आमदार गणपत गायकवाड यांच्या या जमिनीच्या मॅटरमध्ये श्रीकांत शिंदे यांचे कार्यकर्ते असलेले महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांनी त्यात हस्तक्षेप केला. नुकताच काही दिवसांपूर्वी आमदार गणपत गायकवाड त्या जमिनीची पाहणी करत असताना काही महिला तिथे आमदार महाशयांसमोरच भांडण करताना दिसल्या. त्यावेळेस हा मॅटर अगदी सौम्य स्वरूपात होता. यानंतर आमदार गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड त्या जमिनीला एक प्रायव्हेट कंपनीच्या माध्यमातून कंपाऊंड वॉल करण्यासाठी तिथे गेला. त्या ठिकाणी काही स्थानिकांच्या आणि गुंडांच्या माध्यमातून तिथे विरोध होऊ लागले. त्याचे नेतृत्व महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्याकडे होते. वैभव गायकवाड यांनी आपल्या वडिलांना म्हणजेच आमदार गणपत गायकवाड यांना याची कल्पना दिली. आमदार गणपत गायकवाड यांनी आपल्या मुलाला उल्हासनगर हिल लाईन पोलीस स्टेशनला जाण्याचा सल्ला दिला. वैभव गायकवाड हे रीतसर महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी हिल लाईन पोलीस स्टेशनला गेले. पोलीस स्टेशनमध्ये पोलीस ट्रान्स समोरच आमदार पुत्र वैभव गायकवाड यांची धक्काबुक्की झाली. याची कल्पना त्यांनी आपल्या वडिलांना म्हणजे आमदारांना दिली. थोड्याच वेळात त्या ठिकाणी आमदार गणपत गायकवाड आले.
हे सर्व सुरू असतानाच आपल्या मुलावरच धक्काबुक्की होत आहे, म्हणून त्यांनी आत्मसंरक्षणासाठी थेट बंदूक बाहेर काढून राहुल पाटील आणि महेश गायकवाड यांनाच गोळ्या घातल्या. विशेष म्हणजे आमदार गायकवाड यांच्या पिस्तुलातल्या गोळ्या संपल्यानंतर त्यांचा प्रायव्हेट बॉडीगार्ड याने देखील फायरिंग केली. विशेष म्हणजे सर्व सुरू असताना त्या पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी अनिल जगताप हे तिथे उपस्थित होते, जे जनतेचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी फायरिंग केली, आणि जे जेजुरीचे संरक्षक आहेत त्या पोलिसांसमोर हे असं सगळं घडत असेल तर नक्कीच गृह विभागावर शंका उपस्थित होते. खरं तर हा आजचा संतापच नाही, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या कुरकुरी सुरूच होत्या. प्रकाश गायकवाड यांनी याआधी देखील गणपतराव गायकवाड यांच्यावरती अनेक वेळा आरोप केले. व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून किंवा ट्विटरच्या माध्यमातून किंवा पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अनेक वेळा आमदार गणपत गायकवाड यांचे वाभाडे काढले. विकास कामांचे श्रेय घेण्यापासून ते लहान मोठ्या स्पर्धांच्या आयोजनापर्यंत किंवा अगदी बॅनरबाजी करून सुद्धा त्यांची नेहमी भांडणं होत असतात. श्रीकांत शिंदे यांच्या खासदारकीला गणपत गायकवाड यांनीच विरोध केला. श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा तिकिटावरून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यात युती असताना मतभेद सुरू होता, मात्र लहान मोठा वादविवाद आणि भांडणाचा शेवट हा थेट एकमेकांवरती बंदूक चालवण्यापर्यंत गेला. यामुळेच महाराष्ट्राच्या गृह विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सुप्रिया सुळे, विजय वडेट्टीवार यांनी यावर सडसडून टीका केली, तर अजित पवार, छगन भुजबळ, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर चौकशी होईल अशी फक्त शाब्दिक बोलवण केली. विशेष म्हणजे हे सगळं झाल्यानंतर आमदार गणपत गायकवाड यांनी सर्व गुन्ह्यांची थेट कबुली दिली, आणि एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री पदावर असतील तर अशी गुंडशाही वाढत राहील, माझ्यासारख्या गुन्हेगारांची संख्या वाढत राहील, माझ्यावर अन्याय होत आहे ही कल्पना मी माझ्या वरिष्ठांना दिली होती. श्रीकांत शिंदे यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून आणलेल्या फंडिंगमध्ये केलेल्या विकास कामांचे श्रेय स्वतःकडे घेतले. अलीकडेच केलेल्या एका लायब्ररीच्या उद्घाटनाआधीच त्या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आणि श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. श्रीकांत शिंदे हे जर देवाला मानत असतील तर देवाच्या साक्षीने त्यांनी सांगावं की त्यांनी माझ्याकडून किती पैसे उकळले, अशा आशयाचे गंभीर आरोप त्यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना केले. तर शिंदे गटाच्या आमदारांनी शिंदेंची पाठराखण करत भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावरच आरोप केले, म्हणून कोण खोटं आणि कोण खरं याचा हिशोब तर न्यायालयातच होईल, पण घडलेला प्रसंग हा लोकशाहीच्या दृष्टिकोनातून उचित नाही इतकं नक्की, आणि दोन्ही गटांना येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत याचा फटका बसेल इतकं मात्र नक्की. अशाच काही नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा.